पूजा चालू आता 8 दिवस झाले असा एकही दिवस नाहीये की तुम्ही तुमच्या मोबाईल वरच्या न्यूज मध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये या सुसाइड बद्दलची चर्चा तुम्ही वाचली नाही. एव्हरीडे वी गेट डिफरंट इंटरप्रिटेशन्स. त्याला कारण असं आहे आम्ही नेहमी इंटरप्रिट करत राहतो प्रत्येक गोष्टीला. इंटरप्रिट करणं म्हणजे अर्थ लावणं. आपल्या देशाला हा शाप आहे किंवा हा मानव जातीला शाप आहे. आपण आपल्या देशाच्या पुरतं बोलण्यापेक्षा आपण ग्लोबल लेवलवर बोलूया की आम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावतो आणि तो आमच्या अनुभवाने लावतो. आम्ही लहानपणी विज्ञानाची वही भरायचो, प्रयोग वही, त्याच्यामध्ये इन्फरन्स असायचा, इंटरप्रिटेशन नसायचं, अनुमान लिहायचं असायचं. अनुमान वेगळं, इन्फरन्स वेगळं, इंटरप्रिटेशन वेगळं. आज अनफॉर्च्युनेटली जे आजूबाजूला दिसत आहे ते सगळं इंटरप्रिटेशन आहे. पण आपण याच्या खोलात उतरूया की खरंच आज आपण तो हे सोसायटी समोर ठेवून बोलत नाही आहेत, आपण ओव्हरऑल सोसायटी समोर ठेवून बोलतो. गेल्या काही दिवसात तुम्ही जर असं नीट पाहिलं असेल तर एक लक्षात आलं असेल की अनेक व्यावसायिक पण आत्महत्या करतायत, विशेषतः लघु उद्योजक, छोटे छोटे व्यवसाय असलेले अनेक माणसं त्यांचं जीवन संपवत आहे. कोविड-19 सगळ्यात एक महत्वाचा प्रॉब्लेम आपल्या समोर जो आला तो असा आहे की आपण हताश घरात बसलो. आमच्या हातात काम होतं, भले आम्हाला प्रॉफिट होत नव्हता पण आम्ही बिझी होतो. फार महत्वाची गोष्ट आहे, आम्हाला प्रॉफिट होत नव्हता पण आम्ही बिझी होतो आणि आम्ही बिझी होतो म्हणून आम्ही नकारात्मक नव्हतो. आमच्या होप्स होत्या. जोपर्यंत माणसं कृतीमध्ये असतात तोपर्यंत होप्स जिवंत असतात. ज्या क्षणी कृती थांबते त्या क्षणी त्यांना एक्सपेक्टेशन जागृत होतं. गव्हर्नमेंटने आता हे केलं पाहिजे, गव्हर्नमेंटने ते केलं पाहिजे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून या अपेक्षा आहेत, स्टेट गव्हर्नमेंटकडून या अपेक्षा आहेत. आम्ही जेव्हा कृती थांबवतो तेव्हा आम्ही स्वतःला अपेक्षेमध्ये टाकतो. कृती चालू असताना आम्हाला फक्त आशा असतात अँड वी एक्सपेक्ट वी होप द थिंग्स विल हॅपन इन दिस वे. हा सगळा गोंधळ होतोय काहीतरी आणि कुठेतरी आपल्या सगळ्यांना एक दिशा मिळावी, एक थॉट प्रोसेसला आम्हाला एक वेगळा मार्ग मिळावा, सो वी आर थिंकिंग अबाउट. मला आत्ता ते जास्त प्रकर्षाने का जाणवत आहे, जसे माझ्या फील्डमधली माणसं आहेत, एज्युकेशन फील्डमधली माणसं, केटरिंगमधली लोकं आहेत की जे केटरर्स म्हणून काम करतात, हे मंगल कार्यालय वगैरे किंवा बाकीची जी लोकं आहेत की जिथं पब्लिक गॅदरिंग्स होतात, ऑडिटोरियम्स असलेली माणसं आहेत, थिएटर्स असलेली माणसं आहेत, यांचा प्रॉब्लेम काय झालाय की आता यांचे बिझनेसेस अजून ओपन झालेले नाही. आज आम्ही काम केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर काम केलं पाहिजे, व्हॉट शुड वी डू. मला असं वाटतं की एक मोठा प्रॉब्लेम आमच्या लहानपणी जो यायचा होतो असा होता की लाईट्स जायचे, सगळ्या कॉलनीचे लाईट गेले ना तर सगळे जण बाहेर येऊन एकमेकांना सांगायचे इकडच्या पूर्ण एरियाचे गेले, बाजूच्या कॉलनीचे पण लाईट्स नाही आहेत. आणि कोणालाच काय वाटायचं ना, लाईट गेलेला तो कालखंड आम्ही सगळेजण एन्जॉय करायचो कारण सगळ्यांचे लाईट गेलेले असायचे. पण लाईट गेले आणि आपल्या जेव्हा बाहेरून कळतं की आपल्याच घराचे लाईट गेले तेव्हा जे येतं त्याला फ्रस्ट्रेशन म्हणतात. आता काय झालंय, सगळे व्यवसाय चालू होत आहेत, लोक बाहेर पडलेत, छोटे छोटे दुकानांवर लोक जाऊन गर्दी करतायत, त्यांना काय पाहिजे ते विकत घेत आहेत, बाकीचे व्यावसायिक काही ना काहीतरी त्यांच्या दृष्टिकोनातून नवीन नवीन मार्ग शोधतायत. हे एज्युकेशन मध्ये असलेली माणसं असतील, ठीक आहे, आपण टू सम एक्सटेंड वी टॉक अबाउट ऑनलाइन टीचिंग अँड एव्हरीथिंग, तो पूरक असलेला भाग आहे, पर्याय नाही आहे तो पूरक आहे. म्हणजे तुम्ही रोज विद्यार्थ्यांना एज्युकेशन नावाची संकल्पना जेव्हा एकदम डीप मध्ये आम्ही घेतो तेव्हा त्याच्यात कॅरेक्टर ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जी तुम्हाला पाहावी लागते. ही फॅसिलिटी आहे, त्याचा कॅरेक्टरशी संबंध नाही आहे, ऑनलाईन ही फॅसिलिटी आहे, त्यामुळे ती एज्युकेशन मध्ये पूरक आहे, ती पर्याय नाही आहे. ठीक आहे, टू सम एक्सटेंड आपण त्याचा उपयोग केला अँड वी आर अवेलिंग इट, फाईन, दॅट्स ग्रेट. पण मला सांगायचं याच्या व्यतिरिक्त जे अनेक व्यवसाय, जसं मी सांगितलं आता की लग्न कार्याच्या वर अवलंबून असलेले बरेच व्यवसाय, या व्यावसायिकांना कळत नाही आता एक्झॅक्टली आपण काय करायचं. इव्हन टीचर्सला हे कळत नाही की मुलांचे ऍडमिशन झालेले नाही आहेत, एज्युकेशन सुरू झालं असेल टू सम एक्सटेंट ऑनलाईन
पण त्यांचे ऍडमिशन झालेले नाही आहेत अनेक शाळांमधून अनेक क्लासेस मधून. आणि या सगळ्याचे परिणाम असे होत आहेत की आता कोणालाच समजत नाही याच्यातून अर्निंग काय आहे. सी बघा, लाईट सगळ्यांची गेलेली असते ना तर माणूस एन्जॉय करतो, लाईट जर एकट्याची गेली असेल तर तो फ्रस्ट्रेट होतो. आता आजूबाजूचे सगळे व्यवसाय चालू आहेत आणि मोजकेच व्यवसाय बंद आहेत. आता यांचं पाप काय? दुर्दैवाने यांनी अशा एका गोष्टीमध्ये व्यवसाय केलेला आहे ज्या गोष्टीमध्ये गर्दी होते, खूप लोक एकत्र येतात. आणि या सगळ्याचे परिणाम असे झाले की आपण नैराश्यामध्ये आलेले बरेच लोक आजूबाजूला पाहायला. आज योगा डे, माइंड अँड बॉडी याचा बॅलन्स करणे इज कॉल्ड एज योगा. योगा म्हणजे जिम नाही, प्लीज अंडरस्टँड दिस. योगा म्हणजे ज्याच्यात मन आणि शरीर या दोन्हीचा बॅलन्स साधला जातो. असे काही जिम्स असतील कदाचित जगात की ज्याच्यामध्ये मन आणि शरीर या दोन्हीचा बॅलन्स साधण्यासाठी विशेष एफर्ट्स घेतल्या जातात. इन जनरल आपण सगळेजण बॉडीच्या फिटनेसवर प्रचंड काम करतो, मनाच्या फिटनेसवर करत नाही. योगा टेक्स केअर ऑफ युअर माइंड, आणि म्हणून त्याला युज्य या धातूपासून आलेला शब्द ज्याला जोडणे असं म्हणतात. तो या सगळ्या जोडतो, म्हणजे मनाला आणि शरीराला जोडणे ही सगळ्यात महत्वाची क्रिया आहे. ती याच्या थ्रू होते. आणि हा सगळ्यात पहिला भाग आहे जर तुम्ही स्टॉप सुसाइड या विषयावर बोलू इच्छित असाल तर. कॅन वी थिंक अबाउट दिस फर्स्ट? मी आता जे तुम्हाला सांगतो आपण इन्फरन्स काढतो किंवा इंटरप्रिटेशन करतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक घटनेला आपला प्रॉब्लेम काय की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लेसन काय हे पाहत नाही आणि त्याच्यातून या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी घडतायत. आज आपण मूळ विषयाकडे फक्त एकदा टर्न करूया की आपला जो मूळ विषय आहे स्टॉप सुसाइड्स, या विषयाचा बेस असा आहे की माणूस आत्महत्या कधी करतो? आत्महत्या फक्त नैराश्यमध्ये करतो. प्लीज अंडरस्टँड, आत्महत्येला फक्त एक कारण आहे, डीप डिप्रेशन, प्रचंड नैराश्य हे एकमात्र कारण आत्महत्येला आहे. नैराश्याला एक लाख कारण असतील, आत्महत्येचं कारण फक्त एक आहे. माणूस खूप डीप डिप्रेशन मध्ये जातो, प्रचंड त्याला असं वाटतं की आपण एकटे येत आता काहीच खरं नाही आहे आणि त्यावेळेस तो आत्महत्या करायचा विचार करतो. आता हा गोंधळ कसा आहे की काही वाद झालेले असतील, आयुष्यातलं एखादं दुःख असेल, सूड घेण्याची काहीतरी वृत्ती असेल, एखाद्या गोष्टीची खंत वाटली असेल, कुठं यश मिळालं असेल, कुठं अपयश मिळालं असेल, यश मिळाल्यानंतर त्याच्यावर अनफॉर्च्युनेटली लाईक्स मिळालेले नसतील, कौतुक झालेलं नसेल, सत्कार झालेला नसेल, तरी डिप्रेशन मध्ये जाणारे माणसं आहेत. आणि अपयश मिळाल्यानंतर ते सांगायची गरज नाही, त्यातही माणसं डिप्रेशन मध्ये जात आहे. आता एक घोळ काय झाला या सगळ्या मागच्या आठवड्यातल्या आपल्या प्रवासामध्ये, यश मिळाल्यानंतर माणूस आत्महत्या करत नाही या एका गोष्टीवरून आपला देश बाहेर आला. यश मिळाल्यानंतर पण माणूस आत्महत्या करू शकतो. माणसाचा मनाचा अभ्यासच फार वेगळ्या लेवलवर असतो आणि त्याच्यासाठी आपण जर खूप खोलात जो विचार केला तर आपल्या लक्षात येतं की इट्स समथिंग डिफरंट. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लाईफ स्टॅग्नंट आहे का फ्लोईंग आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्य जर प्रवाहित आहे, आयुष्य जर वाहत आहे तर वंडरफुल, खूप छान, ते पावित्र्य राखतंय. पण त्याचं जर डबकं झालेलं असेल तर त्याला फ्रस्ट्रेशन असेल. मग आम्ही आयुष्याला प्रवाहित ठेवण्यासाठी काय करू शकतो याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. अनफॉर्च्युनेटली काय होत आहे आमच्या पूर्ण आयुष्यामध्ये, एक सगळ्यात वाईट विचार असा आहे की आम्ही पहिल्यांदा जेव्हा एक जरी कृती केली तर तुम्ही त्याच्या बंधनामध्ये अडकता. मी काल माझ्या एका विद्यार्थ्याला सांगत होतोय की एक जरी तुम्ही कृती केली तर तुम्ही त्या बंधनामध्ये, आणि विदाउट कृती माणूस जगू शकत नाही. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल ऑफ दिस. एक गुरु एका शिष्याला सांगतो, म्हणजे तो शिष्य आयुष्याच्या बंधनाबद्दल बोलत असतो की बंधनात माणसं का अडकतात वगैरे वगैरे. ते गुरु त्याला सांगतात की तुझा एक पाय उचल, तो त्याचा डावा पाय उचल. गुरु म्हणतात आता हा असाच राहू दे आणि उजवा पाय उचल. तो म्हणतो असं कसं होईल गुरु, मी माझा डावा पाय उचललाय, आता मी जर माझा उजवा पाय उचलला तर एकतर मी पडेल किंवा मला डावा पाय टेकवावा लागेल नंतर उजवा पाय उचलावा. गुरु म्हणले बाबा मी पहिल्यांदा तुला सांगितलं होतं तुझा एक पाय उचल, त्यावेळेस तू जर तुझा डावा पाय उचलायच्या ऐवजी उजवा पाय उचलला असता तर हा प्रॉब्लेम नसता आला. तू म्हणलं हे खरं आहे, पण समजा मी उजवा पाय उचलला असतो आणि नंतर तुम्ही म्हणले असते की माझा डावा पाय उचला तर हेच घडलं असतं. गुरु हसतात म्हणजे म्हणतात की हे लक्षात घे, जोपर्यंत तू कृती केली नव्हती तोपर्यंत तुला स्वातंत्र्य होते. ज्या क्षणी तू पहिली कृती केलीस तुझं बंधन सुरू झालं. आता बघा, एका कृतीने माणूस बंधनात, आपल्या लक्षात येत नाही की आपण या कृतीने कोणकोणत्या बंधनात
अडकणार आणि ही बंदरं इतक्या मोठ्या प्रमाणात अदृश्य स्वरूपात असतात की ती नंतर दृश्यमान होतात. आपल्या जीवनातला हा बेसिक प्रॉब्लेम आहे की आमच्या जीवनामध्ये आज ज्या मी एक कृती करतो आपल्याला पटकन आपण विचार करतो की मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायची. आपण डिसाइड करतो घरी सांगतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पहिल्यांदा आपण सामोरे जातो. आपल्याला माहित नसते याच्यातून येणारी बंधनं काय, त्यातून नवीन बंधनं जन्माला येतात. पण हेच आहे की आपण व्यवसाय करायचं ठरला तरी बंधन येणार, आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचं ठरला तरी बंधन येणार. पहिली कृती केली की त्याच्यावर बंधनं सुरू झाली हा त्याचा साधा अर्थ. आता ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर जेव्हा आपण विचार करतो की आपल्या जीवनाला आपल्याला एक वेगळी दिशा द्यायची, प्रश्न असा निर्माण होतो की ती दिशा कशी द्यायची, या सोसायटल थॉट्स मधून बाहेर कसा माणूस आला पाहिजे, स्टॉप सुसाइड्स म्हणजे एक्झॅक्टली माणसाने काय केलं पाहिजे. कारण आज परिस्थिती अशी आहे की आपण स्वतःला ओळखत पण नाही आहेत. मला असं वाटतं की आपण ओळखत नाही. आपल्याकडे प्रसिद्ध स्टोरी सांगण्यात येते की एक सिंहाचं बछडा त्याच्या आईपासून तो विलग होतो, बाजूला येतो, आणि तो असा एका ठिकाणी जातो की तिथे एक धनगर त्याच्या शेळ्यांना घेऊन आलेला असतो. आणि त्या धनगराला असं वाटतं की अरे मरून जाईल पिलू, म्हणून तो त्याला घरी घेऊन जातो त्या छाव्याला. आणि तो छावा घरी गेल्यानंतर तो त्या सिंहाच्या छाव्याला दूध वगैरे पाजून कसतरी जीवन देण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू तो सिंह होतो, मोठा होतो, आणि तो रोज चरायला जात असतो बकऱ्यांवर. आणि मध्ये काय व्हायचं की फक्त फूड मधला डिफरन्स असायचा की या काहीतरी पालापाचोळा खायच्या ते करायपर्यंत मारून तो तिथले तिथं त्याचं उदरनिर्वाह करायचा. पण हा सगळा प्रकार चालू असताना याचे परिणाम असे झाले की एका दिवशी त्या कळपावर एक दुसरा सिंह हल्ला करतो. तेव्हा सगळ्या बॅग बॅग असा आवाज करून सगळ्या शेळ्या मेंढ्या पळायला लागतात. जसे ते पळायला लागतात तसं हा पण बॅग बॅग आवाज करून हा पण सिंह पळायला लागतो. तो सिंह विचार करतो की अरे हा तर आपलाच आई आहे, हा कसं काय याच्यात असा अडकायला लागला. म्हणून तो सगळ्या शेळ्या मेंढ्यांना सोडून देतो आणि एकट्या या सिंहाला पकडतो आणि मोठी गर्जना करतो. त्याला म्हणतो अरे तू सिंह आहे? तो म्हणला नाही नाही मी मेंढी. अरे म्हणला तू सिंह आहे? तो मी मेंढी. शेवटी हा त्याला पाण्याच्या जवळ घेऊन जातो. त्याला म्हणतो बघ मी जसा दिसतो तसा तू दिसतोस का? म्हणलं हो मी तसाच दिसतो. मग तो डरपाळी पडतो, त्याला सांगतो तू प्रयत्न कर असाच आवाज काढा. तो तसा आवाज काढतो आणि मग त्याला रिअलाइज होतं की अरे आपण तर सिंह आहेत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की हा जो बाहेरचा सिंह आहे जो येऊन आपल्याला सांगतो की तू सिंह आहे, हा ओळख करून देणारा स्वतःच्या स्वतःशी ओळख करून देणारा एक गुरु आपल्याला भेटत नाही. तो भेटणं अत्यंत गरजेचं आहे जो स्वशी ओळख करून देतो. अनफॉर्च्युनेटली ही ओळख आमची होत नाही आहे आणि म्हणून आम्ही पण लक्षात घेत नाही की आम्ही नेमके कोण आहेत. अरे हा आमचं हे जे स्ट्रगल आहे ते चालू आहे. आता दुसरा प्रश्न पडतो की एक्झॅक्टली स्टॉप सुसाइड्स हे सांगत असताना काय काय गरजेचं आहे. आपण म्हणतोय थॉट प्रोसेस खूप गरजेची आहे. वी नीड टू अंडरस्टँड दिस फर्स्ट की थॉट्स थॉट प्रोसेस म्हणजे काय आणि मन कशाला म्हणायचं. द फ्लो ऑफ थॉट्स इज कॉल्ड एज माइंड असं म्हणतात. विचारांच्या प्रवाहाला मन असं म्हणतात. विचारांचा प्रवाह म्हणजे नदीत पाणी वाहत आहे, आता त्याला आपण नदी म्हणतो. त्या नदीतून मी जर एक ग्लासभर पाणी बाहेर काढलं तर त्या ग्लासभर पाण्याला आपण नदी म्हणत नाही. तिला परत जो ओतलं त्या पाण्याला मी नदीत तर तिची नदी झाली. तसा माझ्या विचारांच्या प्रवाहामधून एकच सुट्टा थॉट मी बाहेर काढला तर त्याला मन म्हणत नाही, त्याचं ध्यान होतं. पण मी प्रवाहित ठेवलं माझं या विचारानंतर विचार विचारानंतर विचार या प्रक्रियेला तर ते मात्र माझं मन होतं. कारण ते दॅट इज फ्लो ऑफ थॉट्स. मग आम्ही ह्या सगळ्या याच्यावरून एक गोष्ट करू शकतो का की आम्ही आमच्या स्वतःच्या थॉट्सला कुठेतरी थांबवू शकतो का? प्रश्न काय निर्माण होतो की थॉट्स थांबवण्यासाठी आपल्याला बाकीचे रेफरन्सेस नको आहेत. बाकीचे रेफरन्सेस जेव्हा नको आहेत तेव्हा दोन गोष्टी आहेत, आम्ही ऐकलं नाही पाहिजे आणि पाहिलं नाही पाहिजे. कारण या दोन गोष्टी इतक्या भयानक आहेत की त्या इमिजिएटली आम्हाला आमच्या कॉन्सन्ट्रेशनला डिस्ट्रॅक्ट करतात. आता गोंधळ असा आहे की आपल्याला डोळे झाकण्याची नॅचरल सोय, कान झाकण्याची तेवढी नॅचरल सोय नाही आहे. मग कुठल्या तरी एकांतात जाऊन बसायचं आणि ज्या आवाजाने आपण डिस्टर्ब होणार नाहीत असे आवाज आपल्या कानावर पडू द्यायचे. जसं पक्ष्यांचा किलबिलाट आहे, एक झरणे का आवाज आहे, पक्षी धबधब्याचा आवाज आहे, हा असं काहीतरी आपण नक्की करू शकतो की ज्याच्यानी एक गोष्ट होऊ शकते की ज्या आवाजाने आपण डिस्टर्ब होणार नाही असे आवाज आपल्या कानावर पडू द्यायचे. आज एक महत्वाची गोष्ट अशी की जर हे घडत असेल आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये तर दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की मी एकटेपणात आहे का एकांतात आहे. स्वीकारलेल्या एकटेपणाला एकांत म्हणतात. प्लीज अंडरस्टँड, स्वीकारलेल्या एकटेपणाला एकांत म्हणतात आणि नकारलेला एकांत म्हणजे एकटेपणा असतो.
आता हे आपण स्वीकारलंय का नाही या एका भक्त दृष्टिकोनावर हे ठरणार आहे की आपण एकांतात आहेत का एकटेपणात. आपण जर स्वीकारलेलं असेल तर तो एकांत आहे, आपण तो एन्जॉय करूया. पण जर आपण नकारलेलं असेल आणि तो लादला गेला असेल तर तो एकटेपणा आहे, आता त्याचा प्रचंड त्रास होतोय. आमचं शेअरिंग वाढलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपला सगळ्यात मोठा गोंधळ असा आहे की आम्ही लोकांना ओळखतोय का, आम्ही स्वतःलाच ओळखत नाही आहोत, आम्ही लोकांना कशी ओळखणार. जर आम्हाला लोकांना पण ओळखता आलं तर एक सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यात आम्हाला ऍड करता यायला पाहिजे तो असा आहे की लोकांना ओळखल्यानंतर त्यातून आमचे स्वतःचे जे शेअर शेअरिंग करायच्या गोष्टी जे विषय शेअर करायचे आहेत ते आम्ही शेअर करू शकतोय. आम्ही जर हे शेअर करू शकलो तर आम्हाला हा एकांतवास जो आहे तो जास्त एन्जॉय करता येईल. आता प्रश्न असा निर्माण होतो की खरंच या सगळ्या गोष्टींचा श्रीमंतीशी काही संबंध आहे. मला नाही वाटत, मला असं वाटतं की आपण श्रीमंत आणि समृद्ध या दोन शब्दांना नीट एकदा लक्षात घेऊया एक्झॅक्टली ते काय. आम्ही समृद्धतेविषयी बोलतोय का श्रीमंतीविषयी बोलतोय. अनफॉर्च्युनेट पार्ट असा आहे आमच्या जीवनामध्ये की आम्ही आमच्या लाईफमध्ये श्रीमंतीविषयी जास्त बोलतो, आम्ही समृद्धतेविषयी बोलत नाही. पैशाने माणूस श्रीमंत होतो, अनुभवाने तो समृद्ध होतो. मग आम्ही समृद्ध आहोत का श्रीमंत आहोत. आता एक सगळ्यात महत्वाचा जो यानंतरचा भाग आहे तो असा आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल असतं. अशी फार कमी माणसं की ज्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल नसतं. आणि विदाउट स्ट्रगल जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळत असेल तर त्याला नशीब म्हणतात. पण जर स्ट्रगल करून तुम्हाला एखादी गोष्ट मिळत तर ते कर्तृत्व असतं. पण गोंधळ काय असतो तुम्ही लक्षात घ्या. स्ट्रगलचा जो रेफरन्स आहे तो म्हणजे ते जे संघर्ष आहे त्याला मी काय म्हणून मानतो. मी जर त्याला कर्तृत्व मानलं तर त्याचा मला गर्व होतो. मी जर याला दुर्दैव मानलं, स्ट्रगल फार त्रास सहन केला मी, असं जर मी म्हणायला लागलो तर याच्यातून निराशा येते. बघा, मी त्याला कर्तृत्व मानलं तर त्यातून गर्व होतो. मी जर त्याला दुर्दैव मानायला लागलो तर त्याच्यातून निराशा येते. आणि मी फक्त त्याला कालखंड मानला तर त्यातून शांतपणे येते की ठीक आहे, म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात तसा पिरियड असतो तसा माझ्याही आयुष्यात होता. आय लर्न्ड अ लॉट, त्याच्यातून मी खूप काही शिकतो. एकदा माझ्या लक्षात यायला लागलं ना की हा कालखंड होता फक्त, तर माझ्या हे पण लक्षात येतं की अरे हे सगळं होतच राहतं आयुष्यामध्ये. प्रत्येक दिवसाला रात्र जोडलेली आहे आणि तेवढ्याच खात्रीने प्रत्येक रात्रीला पहाट जोडलेली आहे. रात्र झाली, सूर्य गेला, याचा दुसरा अर्थ चांदण्या येणार आहेत, हे पण तेवढंच मोठं सत्य आहे. आमचा प्रॉब्लेम आम्ही सूर्याचा असो रात्री आणि चांदण्याचा जर सकाळी घेणार असो तर मात्र आमचा प्रॉब्लेम आहे. आम्ही सूर्याला दिवसभर एन्जॉय केला पाहिजे आणि चांदण्यांना रात्रभर एन्जॉय केलं पाहिजे. ज्या दिवशी हे जमेल, म्हणजे जे जसं वातावरण ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही एन्जॉय करतोय. आता पावसाळा सुरू झाला, पाऊस पडतोय. आपण बाहेर येताना पाऊस पडत असेल तर आज पावसात जायचं हे लक्षात ठेवायचं. पाऊस नको ही कंप्लेंट कशासाठी नको? काय गोंधळ आहे आपल्या मनातला? आम्ही काय करून बसलोय स्वतःच्या आयुष्याला? मला एकच असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून आम्ही जर काही शिकू शकलो तर आम्ही शहाणे आहोत. शहाणपणाची पहिली गोष्ट अशी असते की परिस्थिती बदलत जाते हे शहाणपण फार पटकन स्वीकारत. आणि बदललेल्या परिस्थितीची ती कंप्लेंट करत नाही, त्याच्यात फक्त पेशन्स ऍड करत आणि वाट पाहत. WAIT वेट. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी एक असंच काही नोट्स बसलो होतो घेऊन आणि आय थॉट अबाउट दिस की WAIT मधलं W म्हणजे वॉच आउट. पहिल्यांदा ते घडलं पाहिजे. ए मधला जो ए दॅट इज आस्क, काही प्रॉब्लेम्स आहेत काही आहे तर विचारण्याची कुवत पाहिजे माझी, मला त्याची लाज नाही वाटली पाहिजे. आय दॅट इट विल पास, इवन दिस विल पास आवे, असं आपल्याकडे एक स्टोरी आपल्या क्लासमध्ये लावलेल्या सेंटेन्सनी बऱ्याच जणांना सांगत असतो की अकबर बादशाह असा उंच एका आसनावर बसायचा आणि त्या आसनावर तो जसा ज्या पायऱ्यांवरून चढत वर जायचा त्या पायऱ्यांच्या समोरच्या भागामध्ये बिरबलांनी एक वाक्य लिहून ठेवलं होतं की ये दिन भी चले जाएंगे. आणि व्हायचं काय की राजा कोणातरी शिक्षा फरमावायचा, याला 7 वर्ष तुरुंगात टाका, याला 10 वर्ष तुरुंगात टाका. आणि तो माणूस असा त्या पायऱ्यांवर पडून रडायचा. पण तो जेव्हा त्या पायऱ्यांवर पडायचा तेव्हा त्याला ते वाक्य दिसायचं की ये दिन भी चले जाएंगे आणि त्याला धीर यायचं की अरे नाही हे पण दिवस जाणार. आणि अकबराने हे पाहिलं की बिरबलांनी जेव्हापासून हे वाक्य लिहिलंय तेव्हापासून गुन्हेगारांना शिक्षा दिल्यानंतर पण त्यांच्या होप्स मरत नाहीत. मग अकबराने बिरबला बोलवलं आणि सांगितलं की तू महान आहेस, तू अफाट आहेस, की तू काय केलं की त्या एका वाक्यामध्ये दुनिया बदलली आहे. बिरबल म्हणला ज्या पण आहे हे सगळं होत आहे पण मी हे तुमच्यासाठी पण लिहिलंय, तुम्ही मात्र त्याला वाचत नाही आहात.
ठरवलं आहे कस काय? म्हणला हा असंच असतं, आमचे दिवस बदलू शकतात, ये दिन भी चले जाएंगे, जसं सामान्य माणसाने लक्षात ठेवायचं असतं तसं राजाने पण लक्षात ठेवायचं असतं. म्हणून याच्यात जो आय तो इट विल पास आणि टी टॉक टू अदर्स. एकदा WAIT ला आपण जर नीट फ्रेम केलं ना, एकदा त्याला जो योग्य रीतीने आम्ही युटिलाइज करायला लागलो तर आम्हाला फ्रस्ट्रेशन कधीच येणार नाही. तो एक टी आहे, आय ऑलवेज टॉक अबाउट द टी, की या टीच्या पाईप खालून जेव्हा तुम्ही चढायला सुरुवात करता ना, जो प्रवास सुरुवात करता तुम्ही टीचा, हा प्रवास, हा जो पहिला प्रवास आहे टीचा, हा याच्यामध्ये डिसअपॉइंटमेंट असते, फ्रस्ट्रेशन असतं. डिसअपॉइंटमेंट झाली किंवा फ्रस्ट्रेशन झालं तर समाजाने त्याला खाली ओढायचं असतं, पण समाजाने जर दुर्लक्ष केलं तर तो टी पॉइंटवर येतो. एकतर त्याला इकडे वळायचं आहे किंवा इकडे वळायचं आहे. तो इकडे वळाला तर इकडे ऍडिक्शन असतं आणि इकडे वळाला तर तिकडे डिप्रेशन असतं. जो समाजाला गिनत नाही तो ऍडिक्ट होतो, आणि ज्याला समाजाचं टेन्शन खूप असतं तो डिप्रेशन कडे जातो. आता पहिल्यांदा डिसअपॉइंटमेंट, नंतर फ्रस्ट्रेशन, आणि नंतर तो टी पॉइंट आहे. त्याच्या एका साईडला गेलं तर ऍडिक्शन आहे, दुसऱ्या साईडला गेलं तर डिप्रेशन. आता ऍडिक्शन कडे जाणारी पण प्रचंड मोठ्या प्रमाणात मंडळी, ही फक्त समाजाला घाबरत नाही आहेत म्हणून डिप्रेस नाही आहेत, हे पण आपण नोट करायची गोष्ट. आज किती जण ऍडिक्ट आहेत, ही जी मंडळी ऍडिक्ट आहेत ती पण सगळी जण डिप्रेशनच्याच जवळ आहे. फक्त काय झालेलं आहे की डिप्रेशनसाठी सेन्सिबिलिटी पण ती एका वेगळ्या लेवलवर तो सेन्स जिवंत पाहिजे. ऍडिक्शन पहिल्यांदा तो सेन्स काढून घेतो आणि म्हणून माणूस डिप्रेस्ड होत नाही पण ऍडिक्टेड होतो. डिप्रेशन जसं मनाला खात राहतं आणि त्याचे परिणाम डायरेक्ट शरीरावर येतात, तसं ऍडिक्शन डायरेक्ट शरीरावर परिणाम करायला लागतं. या दोन्हीचाही शेवट विदारकच आहे, पण अनफॉर्च्युनेट पार्ट असा आहे की त्याच्यावर आपण पूर्णतेने फोकस करू शकलेलो नाही आणि म्हणून एवढ्या गोष्टी घडतात. कदाचित कोणाला बोलण्यासाठी योग्य माणसं मिळाली तरी जगातली आत्महत्या थांबते, पण बोलण्यासाठी योग्य माणसं आम्ही स्वतःला तरी त्या लेवलच्या आणू शकतो का, करू शकतो का? आज हे सगळंच घडत नाहीये, म्हणून आपला एवढे सिव्हिअर प्रॉब्लेम्स आमच्या समोर उभे राहिलेले आहेत. आम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या थॉट्सवर जेव्हा विचार करतोय तेव्हा मला नेहमी असं वाटतं की निगेटिव्ह थॉट वाल्यांना पहिल्यांदा पॉझिटिव्हिटीमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे, पण पॉझिटिव्ह थॉट्स वाल्यांना ऍक्टिव्हिटीमध्ये पण आपण पुढे आणलं पाहिजे. फक्त पॉझिटिव्ह थॉट्स जर एखादा माणूस एंटरटेन करत राहिला पण त्याने ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला जर टाकलं नाही तरीही तो नंतर निगेटिव्ह होतो. म्हणजे फक्त निगेटिव्ह थॉट्स वाल्यांना पॉझिटिव्ह करून थांबता येणार नाहीये, पॉझिटिव्ह थॉट्स वाल्यांना ऍक्टिव्हिटीमध्ये टाकावं लागणार. या COVID-19 पहिल्यांदा एक गोष्ट केली, आपल्या सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटीज थांबवल्या. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे माणसं फ्रस्ट्रेट होत आहेत किंवा आता ते डिप्रेशनमध्ये जातात. ऍक्टिव्हिटीज थांबतात. काय होतं माहिती का, आपल्यासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आपलं रेग्युलर काम नाहीये म्हणल्यानंतर दुसरं काम करण्यासाठी कॉम्पिटिशन निर्माण होतं. किती जणांनी भाज्या विकायला सुरुवात केली? प्लीज प्लीज थिंक अबाउट इट. जी माणसं या व्यवसायामध्ये नव्हती ती माणसं आता या व्यवसायामध्ये आलेली आहेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या व्यवसायामध्ये ओरिजिनली जी माणसं होती ती कुठे गेली? डिप्रेशन्समध्ये जातात ती माणसं आता. आणि हे सगळीकडे घडत चाललं आहे. या सगळ्याचे काहीतरी विचित्र आणि असे वेगळे परिणाम आहेत की जे आम्हाला फेस करावे लागणार. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की थॉट्स कोणत्या प्रकारचे एंटरटेन करायचे याला पण फार महत्व आहे. आम्ही कोणत्या प्रकारचे थॉट्स एंटरटेन करतोय? प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधी आहे का नवीन संकट आहे हे पाहण्याचा जो काही असतो याला फक्त दृष्टिकोन म्हणतात. एकदा तो दृष्टिकोन सेट झाला की हा प्रॉब्लेम राहत नाही, पण दुर्दैवाने तो दृष्टिकोन होत नाही. उद्या तुझा युवराज परीचा जो समारंभ आहे तो होणार आहे असं रामाला सांगण्यात आलं. म्हणजे उद्या राजपुत्राचा युवराज होणार. आता एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की तो राजाच्या घरी जन्माला म्हणून राजपुत्र होता, पण तो डिक्लेअर्ड युवराज याचा अर्थ याच्या नंतरचा जो राजा आहे तो हा आहे. उद्या सकाळी त्यासाठीचा समारंभ आहे, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सांगण्यात आलं की तुला वनवास प्राप्त झालेला आहे. आता एक महत्वाची गोष्ट आहे, याला सुदैव होण्याचं की दुर्दैव होण्याचं? रामाचं असं म्हणणं होतं की वनवास प्राप्त झाला याच्या मागं पण तेवढाच मोठा एक वेगळा भाग असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वनवास प्राप्त करून परत आल्यानंतर त्यांनी वनवासातला अनुभव काउंट केला, त्यांनी वनवास कोणामुळे मिळाला हे लक्षात ठेवलं नाही. कोणामुळं? वाईट दिवस कोणामुळं हा सोडाचा प्रवास आहे. वाईट दिवसात चांगलं काय हा शिकण्याचा प्रवास आहे. सुडाचा प्रवास करायचा का शिकण्याचा प्रवास करायचा हे परत आमच्या थॉट प्रोसेसवर.
आमची थॉट प्रोसेस काय आहे, पॉझिटिव आहे, निगेटिव्ह आहे, एक्झॅक्ट काय आहे, माझ्यामध्ये काय आहे आणि माझ्यामध्ये काय नाही, याच्यात स्टॉप सुसाईड्स मध्ये पहिली महत्वाची गोष्ट अशी की माझ्यात काय आहे याचा पण मी विचार केला पाहिजे. काय आहे माझ्यात, म्हणजे आपण जे नेहमी एक वाक्य सांगतो की बाबा माझ्याकडे चप्पल नव्हती या गोष्टीची तक्रार तोपर्यंतच माझी होती जोपर्यंत एक पाय नसलेला माणूस माझ्या समोर आला नाही. आम्ही जेव्हा जगातले सगळ्यात मोठे दुर्दैवी आम्हीच आहोत असं मानतो आणि आम्ही आमचे दरवाजे जेव्हा बंद करतो तेव्हा आम्हाला असं वाटायला लागतं की आम्ही एकटे पडलो आहेत. आम्ही एकटे नाही आहेत, बिलकुल नाही. तुम्ही खाली आल्यानंतर अनुभव घेण्यासाठी आलेला आहे आणि समोरच्या माणसांना तुम्हाला भले आणि बुरे अनुभव देण्याची जिम्मेदारी देण्यात आलेली आहे. याच्यातल्या प्रत्येक यशाच्या अनुभवाने लाईफला ग्रेस मिळणार आहे आणि प्रत्येक अपयशाच्या अनुभवाने लाईफला स्ट्रेंथ मिळणार आहे. एखाद्या ग्रेस, एखादी बिल्डिंग आहे ती 200 मजली बांधायची असेल तर खाली तेवढा मजबूत पाया लागतो. हे जे अपयश आहे पहिल्यांदा खाली जाण्याचा भाग आहे, हा जेवढा खोल पाया तेवढी बिल्डिंग उंच दिमागात उभी राहते. ग्रेसच्या आधी स्ट्रगल होणं, फेल्युअर्स येणं फार गरजेचं आहे, कारण ते स्ट्रेंथ देतात लाईफला. आणि स्ट्रेंथ वर जर ग्रेसची बिल्डिंग उभी राहिली तर तिला लाईफ असते, नाही तर त्याला लाईफ नसते. वी टेक द एक्झाम्पल ऑफ अमिताभ बच्चन की उसने बहुत स्ट्रगल किया है. अमिताभ जी ने पहले हा जो भाग आहे ना की त्यांनी खूप स्ट्रगल केलाय त्यांच्या लाईफ मध्ये सुरुवातीला, याच्याने ते स्ट्रॉंग झालंय. असे कितीतरी जण आहेत, आय जस्ट गेव एन एक्झाम्पल, पण असे कितीतरी जण आहेत. तुम्ही आजूबाजूला जरी पाहिलं या सगळ्यांच्या आयुष्यात सुरुवातीला स्ट्रगल होतं, त्या स्ट्रगलनी काय केलं, त्या फेल्युअर्सनी काय केलं, यांच्या लाईफला स्ट्रेंथ दिली. आणि ही जी स्ट्रेंथ आहे ना ती त्यानंतरच्या ग्रेसला लाईफ लॉंग कॅरी करू शकते. आम्ही पण आमच्या आयुष्यामध्ये प्रचंड फेल्युअर्स फेस केले पण त्याच्यामुळे एक गोष्ट झाली, आम्ही मजबूत झालो. आता जे काही आहे आहे, इट्स ओके फाईन. आता 2.5 महिने झाले, ऑलमोस्ट 3 मंथ्स आय शुड से, 3 महिने झाले क्लास बंद आहे. आपल्याला शिकवायला आता काही नाही आहे. आपण जे प्रोफेशन 30 वर्षापासून रन करतोय ते सध्या शून्य आहे. परत कधी चालू होणार कोणी स्टेटमेंट देऊ शकत नाही आहे, कोणी स्टेटमेंट देऊ शकत नाही. आता लोक बाहेर पडली आहेत, लोक बाकी सगळ्या गोष्टी, आता रस्त्यावरची गर्दी चालते आमच्याकडे पण क्लासमधली सुसंघटित गर्दी चालत नाही. म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. काय होतं, याच्यातून फ्रस्ट्रेशन वाढत आहेत. माझे कितीतरी मित्र आहेत की जे या क्षेत्रात काम करतात, रस्त्यावर जेव्हा फिरतात तेव्हा 500-500 लोक एकमेकांच्या आजूबाजूला उभे असतात, ते फक्त येऊन शांततेने मला फोन करून विचारतात की रस्त्यावर एवढा गोंधळ आहे, याच्यापेक्षा खूप चांगल्या रीतीने, सुसंघटित रीतीने, खूप चांगल्या रीतीने आम्ही आमच्या क्लासमध्ये 60-70 लोक बसवले तर काय फरक पडतो. कोणी याचे उत्तर द्यायचे, कोणाला द्यायचे? आज याचे उत्तर आत्ता या क्षणी कोणाकडेच नाही आहे. आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे कोरोना नावाची, आणि त्या भीतीचे परिणाम असे झाले की आम्ही आमचे शटर्स बंद करून बसलो. काहीच जणांनी स्वतःचे शटर्स बंद करून ठेवलेले. आज गोंधळ असा होऊन बसलेला आहे की ज्यांना जगताच येत नाहीये ते बाहेर पडलेत. किती दिवस आम्ही एकटे राहू शकतो, गव्हर्नमेंटला पण माहिती आहे की आता जगण्याचे प्रश्न सुरू झालेले आहेत. म्हणून तर गव्हर्नमेंटने एवढं सहजतेने आपल्या सगळ्यांना हे ओपन करून दिलंय. आता याच्यातला गोंधळ काय झालाय की हे ओपन झालं म्हणून लोक बाहेर पडले, बाहेर पडले की गर्दी होणार. एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाचे प्रश्न वेगळे आहेत, पण हे सगळं घडत राहणार. पण याचे दुसरे परिणाम आहेत की ज्यांना अजून त्यांचे त्यांचे व्यवसाय ओपन करून दिलेले नाही, त्या दृष्टिकोनातून कुठलंही स्टेटमेंट कोणी देत नाहीये. म्हणजे एक दिवस जर तुमचा टॅक्स राहिला, चुकून राहिला, तर गव्हर्नमेंट कॅन मेक यू अंडरस्टँड. म्हणजे त्याच्यासाठी आमच्या देशात सिस्टीम आहे की दे कॅन मेक यू अंडरस्टँड की तुमचा टॅक्स राहिलेला आहे. पण एक दिवस आमचं कमवायचं राहिलं तर त्याच्यासाठी दुसरी सिस्टीम डेव्हलप नाही करू शकलो एवढ्या मोठ्या देशामध्ये आमचं गव्हर्नमेंट. आणि हे सगळे दुर्दैव आहेत आमच्या देशाचे की आम्हाला याच्यावर काम पण करता आलेलं नाही आहे की आता काय परिस्थिती झाली आहे कोणाची. हे सुसाईड्स कदाचित याच्यानंतरच्या फेजमध्ये खूप जास्त वाढणार आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की याच्यावर काय करायचं आहे. निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटी कन्वर्ट करायचं, पॉझिटिव्हिटीला ऍक्टिव्हिटी द्यायची. आज ती ऍक्टिव्हिटी अनेक क्षेत्रात देता येत नाहीये, हा पण आमच्या समोरचा एक फार मोठा प्रश्न आहे. पण याची उत्तर आम्हाला शोधावी लागते. मला कालच एकाने विचारलं होतं की करिअर, माझा जे कलीग आहे अरुण फोके, सरांनी मला असं विचारलं होतं की सर करिअर ग्रोथ आणि करिअर डेव्हलपमेंट मध्ये फरक काय असतो. त्याला ते एक्सप्लेन करून देत होतं. ऍक्च्युली ते एक्सप्लेनेशन त्याला मी ते 2 मिनिटात देऊन टाकलं, पण त्याच्यानंतर त्याच्यावर माझा विचार खूप खोलात गेला. मी त्याला फक्त सांगितलं होतं की करिअर ग्रोथ आणि करिअर डेव्हलपमेंटचं बेसिकली एक्सपांडिंग हॉरिझॉन्स इज कॉल्ड ॲज करिअर डेव्हलपमेंट. आमचे क्षितिज मोठं करायचं अजून, याला करिअर डेव्हलपमेंट म्हणतात. पण क्लाइम्बिंग लॅडर इज कॉल्ड ॲज करिअर ग्रोथ, तिथले तिथे शिडी चढायची, याला करिअर ग्रोथ म्हणतात. क्षितिज जर दूर केलेलं असेल तर त्याचे
एक्सपान्शनचे डेव्हलपमेंटचे परिणाम वेगळे आहेत आणि तिथले तिथं वर चढले तर त्याचे परिणाम वेगळे आहेत. आम्ही लॅडर वर चढतोय क्षितिज दूर करतोय. फिजिकल याच्यामध्ये जेवढं आम्ही लॅडर वर चढतो तेवढं क्षितिज दूर होत राहतो. ही अजून एक गंमत आहे फिजिकल लेवलवर. करिअर लेवलवर तशी होईल याची गॅरंटी नसते. करिअर लेवलवर कधी कधी उंच गेल्यानंतर आपलं क्षितिज इथंच आहे म्हणून माणसाला फ्रस्ट्रेशन येतं. हे क्षितिज करिअर लेवलवर एक्सपांड करावं लागतं. फिजिकल लेवलवर आपण जेवढे उंच गेलो तेवढं दूरचं आपल्याला दिसतं. करिअरच्या लेवलवर दिसेलच याची गॅरंटी नाही. दिसू शकतं काही लेवलवर तो अभ्यास योगा वगैरे जुळून येतो आणि त्या माणसाचा ऑरिझॉन जो आहे तो एक्सपांड होत राहतो. पण डेलिबरेटली ऑरिझॉन्स एक्सपांड करणं याला करिअर डेव्हलपमेंट म्हणतात आणि तिथलीच लॅडर चढणं याला करिअर ग्रोथ म्हणतात. आमच्यासमोर काय झालं आहे की आमच्यासमोर ग्रोथसाठी लोक प्रचंड वेळी आहेत. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो माझ्या विद्यार्थ्यांचं 3 महिन्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल का. मी तुला एक साधा प्रश्न विचारत असतो तुला आजपर्यंत कोणतं सर्टिफिकेट डेव्हलपमेंटचं मिळालंय. डेव्हलपमेंटचं सर्टिफिकेट नाही मिळालं सर. म्हणलं तुला तू पहिले एखादा मुलगा सांगतो पटकन की सर आम्हाला शीट्स मिळालेत ना आम्ही प्रगती पुस्तक. म्हणलं प्रगती इज कॉल्ड एज प्रोग्रेस इट इज नॉट डेव्हलपमेंट. प्रोग्रेस शीट वेगळं डेव्हलपमेंट शीट वेगळं. डेव्हलपमेंटला सर्टिफाय करण्यात येतं त्याला शीट पण तसं जाऊन अवघड आहे पण तरी तुला मिळालंय का. तो विद्यार्थी विचार करतो नाही सर मला अजून मिळालंय. कारण पहिली ते 10वी आपल्याला तेवढे प्रोग्रेस शीट्स मिळाले आणि 10वीनंतर आपण 11वीत गेलो तेव्हा आपली डेव्हलपमेंट झाली. 12वीनंतर आपण फर्स्ट इयरला गेलो डेव्हलपमेंट झाली. आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून पोस्ट ग्रॅज्युएशनला गेलो आपली डेव्हलपमेंट झाली. डेव्हलपमेंट मेजर करता येत नाही ती फील करावी लागते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रोग्रेस फार सहज डेव्हलप सहज मेजर करता येते. आज प्रॉब्लेम जेव्हा डेव्हलपमेंटवर आम्ही काम करतो तेव्हा त्याला प्रचंड वेळ लागतो आणि ती अत्यंत स्लो प्रोसेसमध्ये घडत असते. पण आता काय झालं की आता प्रत्येक गोष्ट आम्ही कंपन्यांमध्ये जातो ट्रेनिंग घेण्यासाठी. तिथल्या एचआरला फक्त एकच गोष्ट माहिती असते की याचे सगळ्याचे परिणाम काय. कारण त्यांना मेजरेबल लागतं प्रत्येक गोष्ट. आता डेव्हलपमेंटचे मेजर्स फार वेगळे असतात. हे जे जनरल मेजर्स असतात हे सगळे प्रोग्रेसचे असतात. प्रोग्रेसला एखादी सिस्टीम लावली तरी गोष्टीची प्रोग्रेस होते. त्याच्यासाठी रिअलायझेशनची गरज नसते. तुम्ही 4 नियम लावले तरी माणसाची प्रोग्रेस होते. पण संस्कार करण्यासाठी माणसाचं सेन्सिबिलिटी ही बेसिक रिक्वायरमेंट असते. ही सेन्सिबिलिटी डेव्हलप करावी लागते आणि या डेव्हलपमेंटचे मेजर्स इतक्या पटकन येत नाहीत. इट टेक्स ह्यूज टाइम टू कम आउट. मग मला प्रश्न असा निर्माण होतो की कंपनीला चेंज पाहिजे का ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. त्यांना खूप वेळेस चेंज पाहिजे असतो. चेंज पाहिजे म्हणजे काय करायचं एक बदल घडवायचा आणि एक गोष्ट अचीव्ह करायची त्यानंतर त्या बदलाची माती झाली तरी चालतं. कायमचे बदल जेव्हा पाहिजे असतात दॅट इज कॉल्ड अ ट्रान्सफॉर्मेशन. त्याला परिवर्तन म्हणतो आपण. वर्तनामधला बदल आहे याला वेळ लागतो आणि हे सगळं करण्यासाठी डेव्हलपमेंट लागतात. पण अनफॉर्च्युनेटली तितक्या खोलात आम्ही आता उतरत नाही. मला तुम्हाला एक साधी गोष्ट सांगायची. आम्ही लहानपणी ज्या गोष्टी केल्या त्या प्रत्येक गोष्टीतून आम्ही काहीतरी शिकतोय. याच्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही लहानपणीची शिकलो ती होती झोका खेळणे. हे झोका खेळणे म्हणजे काय की लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात हे त्या क्षणाला आमच्या लक्षात यायला पाहिजे. पण अप्स अँड डाऊन्स जेव्हा माणूस एन्जॉय करतो तेव्हा त्याला स्विंग बनायचं. अप्स अँड डाऊन्स जेव्हा एन्जॉय करतो तेव्हा त्याचा झोका होतो. अप्स अँड डाऊन्स एन्जॉय केले नाही तर मात्र ती धडपड आहे. म्हणून आपल्याला अप्स अँड डाऊन्स एन्जॉय करता यायला पाहिजे. गंमत अशी असते की आपल्या स्वतःचा कॅनव्हास किती मोठा यालाही फार महत्व आहे. तुम्ही जेव्हा आयुष्य जगता तेव्हा सगळ्यात शेवटी तुमच्या कॅनव्हासवर थोडीशी जागा आणि 10-5 रंग तुमचे शिल्लक राहिले पाहिजे. नेहमी ते कॅनव्हासवर इतकं छोटा छोटा कॅनव्हास घ्यायचा त्याच्यावर चित्र काढायचे रोजचे चित्र त्याच्यावर काढायचे. मी हे काढलं तुम्ही ते काढलं. काही दिवसानंतर नवीन माणसाला तो फक्त गोंधळ वाटतो. लहान मुलाचं वहीच्या बॅक साईडला जे भरलेलं पेज असतं तसं काहीतरी आपलं आयुष्य दिसतं. तुम्ही मोठा कॅनव्हास ठेवा प्रचंड मोठा कॅनव्हास ठेवा आणि त्या मोठ्या कॅनव्हासवर एक एक चित्र काढायला. पण आयुष्य संपल्यानंतर पण थोडा कॅनव्हास आणि काही रंग बाकी राहिले पाहिजेत. एवढा आमचा कॅनव्हास मोठा पाहिजे. आमचा कॅनव्हास एवढा मोठा आहे का. तुमच्या माझ्या आयुष्याचे वाईट दिवस येत आहेत त्याच्यासाठी आम्ही खूप बोलतो पण चांगल्या दिवसांना आम्ही त्या क्षणी फक्त सेलिब्रेट करून मोकळे होतो. आम्ही वाईट दिवस लक्षात ठेवतोय आणि चांगल्या दिवसांना सेलिब्रेट करून पुढे जातोय. एक लक्षात घ्या सूर्यग्रहण आहे. ग्रहण सूर्यालाही लागतं म्हटल्यानंतर आपल्याला लागणार आहे. पण याचा दुसरा अर्थ आहे की सूर्य ग्रहण लागलं तर त्यानंतर सूर्य तसा राहणार नाही असं बिलकुल नाही आहे. परत सूर्य येणार आणि तो तेवढ्याच ग्रेसफुली पुढे राहणार आहे. उद्याच्या सूर्याला ग्रहण नसणार आहे आजच्या सूर्याला ग्रहण. तसं उद्याच्या तुम्हाला आणि उद्याच्या मला पण ग्रहण नसणार आहे. उद्याचा दिवस वेगळा असणार आहे.
या होप जीवन जगणं याच्यासाठी तो कॅनव्हास मोठा पाहिजे. लाईफ जगतानाच्या या छोट्या छोट्या गोष्टींना एकदा आम्ही लक्षात घेतलं आणि जगण्याचे डायमेन्शन्स जर त्या लेवलवर आम्ही चेंज करू शकलो तर कदाचित आमचं आयुष्य कायमचं आनंदी राहू शकतं. आणि मला असं वाटतं की या कायमच्या आनंदी राहण्यासाठी आम्ही आलो आहोत. एक क्षण आनंदात घालवण्यासाठी आम्ही आलो नाही, आम्ही कायम आनंदी राहण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे आपल्या बाजूच्या प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला विनोद दिसला पाहिजे, त्याहीपेक्षा महत्वाचं स्वतःबद्दल घडणाऱ्या गोष्टी पहिले दिसला पाहिजे. आपल्याला विनोद दुसऱ्यांच्या बद्दल आणि पेन स्वतःच्या बद्दल जाणवतात म्हणून आपण फ्रस्ट्रेट होतो. आपल्याला स्वतःबद्दल विनोद वाटला पाहिजे की अरे मी असं काहीतरी केलं होतं चित्रपटांना. हे सगळं चालत राहतं, आयुष्य जास्त ग्रेसफुल बनवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. पण स्ट्रेंथ शिवाय ग्रेसला मजा नाही, त्यामुळे आयुष्यात फेल्युअर्स पाहिजेतच. सगळ्यात महत्वाची गोष्ट परवा आहे उद्याच नंतर बोलू काही ही जी ओळ आहे, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. उद्या उद्याची नको काळजी बघ रांगेतून, उद्या उद्याची नको काळजी बघ रांगेतून. म्हणजे उद्याचीच काळजी आहे आपल्याला, परवा आहे उद्याच नंतर बोलू काही. अरे परवा आहे ना, आपण का उद्याच्या बद्दल एवढी काळजी घेतो? उद्या कदाचित प्रॉब्लेम असेल, परवा तो प्रॉब्लेम नक्की नसेल. काल बोलताना आपण सांगतच होतो आज सूर्यग्रहण आहे, तेव्हा परवा सूर्यग्रहण आहे असं आपण म्हणलो नाही, तर उद्या सूर्यग्रहण नाही आहे. एक दिवसासाठी तुम्हाला मला पण ग्रहण लागू शकतं, पण तो ग्रहण हा कायमचा अनुभव नाहीये, तो एका दिवसाचा अनुभव आहे. शिकायचं आणि पुढे जायचं, जमिनीवर आणण्यासाठी मध्ये मध्ये ग्रहण लागले पाहिजे. म्हणून जमिनीवर राहण्यासाठी जे ग्रहण आहे, जमिनीवर कायमचं गाडण्यासाठी ते तुमच्या आयुष्यात आलेलं नाही आहे. लीग लागले आणि आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींना एका सर्टन ग्रेसने अचीव करायचा. ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.